गावामध्ये अर्जुन नावाचा खूप गरीब माणूस राहत असायचा. अर्जुनची पत्नी रुक्मिणी गावातल्या दुसऱ्या घरांमध्ये भांडी घासायची आणि अर्जुन गावातल्या मुखियाच्या घरी त्याच्या म्हैशांची देखभालीचं काम करत असायचा. एक दिवस अर्जुन मुखियाच्या म्हशीला नाव घालत होता की तेवढ्यात मुखिया त्याच्या जवळ येऊन म्हणाला, बरोबर आंघोळ घाल अर्जुन, तसंही मी आजकाल बघत आहे की तू काम एकदम मन न लावता करत आहेस. हे अशी काय गोष्ट करत आहात सरपंची, मी कधीच मेहनत पासून लांब नाही गेलो. ओहो, माहितीये माहितीये की सगळा दिवस बैलासारखं शेतामध्ये काम करतोस. अरे तुझ्याकडनं तर ठीकशी तबेला सुद्धा सांभाळला नाही जात आणि कष्ट करतो शेताची. एवढं बोलल्यानंतर मुखिया तिथून त्याच्या नादामध्ये तिथून निघून गेला. संध्याकाळी अर्जुन त्याच्या घरी आला. रुक्मिणी, मला खूप जोरात भूक लागलीये, लवकरच जेवायला दे. अर्जुनचं बोलणं ऐकून रुक्मिणीच्या डोळ्यामध्ये पाणी आले आणि ती म्हणाली, घरचं सगळं किराणा संपला आहे हो, मी जेवण कुठून आणणार? मी आतापर्यंत तुमचीच वाट पाहत होते. तर तू आधी का नाही सांगितलं? सकाळी जेव्हा तुम्ही कामावरती गेला होतात तेव्हा मी इशारा इशारा मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की राशन सगळं संपलं आहे. याचा अर्थ आपला मुन्ना सकाळपासून उपाशी आहे? 3 तासापासून त्याचं रडून रडून खूप वाईट हाल झाले आहेत. खूप कष्टाने त्याला झोपवलेलं आहे मी. बिचारा लहान मुलगा काय माहित परिवाराची आर्थिक स्थिती. तू एवढ्या मेहनतीने दुसऱ्याच्या घरामध्ये भांडे घासतेस, काही जेवण त्यांच्याकडून मागितलं असतं? मागच्या काही दिवसांपासून मी खूप आजारी आहे, त्यासाठी मी कामावरती नाही जाऊ शकत. आणि ज्या घरामध्ये मी भांडे घासते मी त्या प्रत्येक घराचा दरवाजा वाचवला, पण कोणीही एक पैसाही नाही दिला आणि नाही एक रोटीचा तुकडा. आपल्या बायकोचं बोलणं ऐकून अर्जुनच्या डोळ्यामध्येही पाणी आलं. दुसऱ्या दिवशी अर्जुन मुखियाच्या घरी जाऊन मुखियाला म्हणाला, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचे सरपंचजी. बोल, जरूर तुला काही पैसे लागत असतील. मला काही पैशांची खूपच गरज आहे सरपंचजी, माझ्या घरी राशन पाणी सगळं संपलं आहे. काल रात्री माझी पत्नी आणि माझा मुलगा उपाशीच झोपले. तुम्हाला तर माहिती आहे मला माझी पर्वा नाही आहे, पण माझ्या परिवाराला मी कोणत्याही परिस्थितीत उपाशी नाही ठेवू शकत. तर मग मी याच्यात काय करू शकतो? जर तुझा परिवार उपाशी मरत आहे तर तू काही दुसरं काम कर, मी तुझ्या हात थोडी थांबवलेले आहे. सरपंचजी, तुम्ही तर या गावाचे सरपंच आहात, जर मी मदतीसाठी तुमच्याकडे नाही येणार तर कोणाकडे जाणार? मुखिया अर्जुनला काहीतरी म्हणणार की तेवढ्यात मुखियाचा दोस्त प्रेमपाल तिथे आला. प्रेमपाल अर्जुनकडे बघत म्हणाला, तुम्ही बिलकुल बरोबर बोलत आहात, तुला मदतीसाठी सरपंचजींकडेच यायला पाहिजे आहे. सांग, तुला किती पैशांची गरज आहे? प्रेमपालचं बोलणं ऐकून अर्जुनच्या चेहऱ्यावरती आनंद येऊ लागला. मला फक्त एवढेच पैसे पाहिजे आहेत प्रेमलालजी, जेवढ्यामध्ये मी आपल्या घरासाठी 1 महिन्याचं राशन विकत घेऊ शकेल, त्याच्यानंतर मला काही चिंता नाही. प्रेमपाल मुखियाकडे बघत म्हणाला, सरपंचजी, अर्जुनला काही पैसे देऊन टाका. मुखियाने इच्छा नसतानाही अर्जुनला काही पैसे दिले. अर्जुन आनंदाने तिथून निघून गेला. मुखिया रागा रागामध्ये त्याच्या मित्राकडे बघत म्हणाला, ही काय गोष्ट आहे प्रेमलाल, मी फक्त मित्राच्या नात्याने शांत राहिलो. तू गावाचा सरपंच जरूर बनलायस, पण मूर्ख ते मूर्खच राहणार आहेस. मी तुझ्या गोष्टीचा अर्थ नाही समजलो. प्रेमपाल मुखियाच्या कानामध्ये काही बोलू लागला. प्रेमपालचं बोलणं ऐकून मुखियाच्या चेहऱ्यावरती एकदमच असे मिश्किलपणाचं हसू येऊ लागलं. इकडे अर्जुन आनंदाने त्याच्या घरी निघून गेला आणि आनंदी होऊन तो ते पैसे त्याच्या बायकोच्या हातामध्ये ठेवतो. सरपंची मनाचे खूप चांगले आहेत रुक्मिणी. तुम्ही अगदी बरोबर बोलला, मी सांगू नाही शकते ह्या पैशांना बघून मी किती आनंदी आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी बाजारात जाऊन काही किराणा घेऊन येते, मुन्ना कालपासून भुकेला आहे. काही वेळानंतर रुक्मिणी बाजारातून राशन खरेदी करून येते. संध्याकाळी मुन्ना अर्जुनकडे बघत म्हणाला, बाबा, तुम्ही मला वचन दिलं होतं
की तुम्ही माझ्यासाठी कागदाची ट्रेन बनवणार। हो हो का नाही, पण तुला माहिती आहे कागदाची ट्रेन बनवण्यासाठी खूप सगळ्या कागदांची गरज पडेल। अर्जुनचं बोलणं ऐकून मुन्नाने काही न्यूज पेपर अर्जुनच्या समोर ठेवले। अरे वा माझ्या मुन्ना, कागद तू तुझ्या सोबत आणलेस। ठीक आहे, मी तुझ्यासाठी कागदाची ट्रेन बनवेल। तुला माहिती आहे कागदाची ट्रेन बनवणं मला कोणी शिकवलंय? कोणी पापा? माझ्या आजोबांनी। ते कागदापासून खूप सुंदर ट्रेन बनवत होते की इंग्रज पण बघून धोका खात होते। की ते म्हणत होते की तुमची कागदानं बनवलेली ट्रेन खऱ्या ट्रेनपेक्षा सुद्धा जास्त सुंदर दिसते। काही वेळानंतर अर्जुनने खूपच सुंदर कागदाची ट्रेन बनवून तयार केली। मुन्ना त्या कागदाच्या ट्रेनला बघून खूप आनंदी झाला। बाबा, तुम्ही बनवलेली ट्रेन तर एकदम खरी खरी वाटतीये। मुन्ना, काय तू खरी ट्रेन कधी बघितलीस? आपल्या गावामध्ये तर ट्रेन नाहीच आहे। हो बघितलीये बाबा, काकाच्या घरी एक मोठासा टीव्ही लावलाय ना, मी टीव्हीच्या आतमध्ये एक ट्रेन बघितलीये। एवढं बोलून मुन्ना तो कागदाची ट्रेन घेऊन खेळायला गेला। तेवढ्यात तिथे अर्जुनची बायको आली। तुम्हाला तर माहित आहे ना, आपल्या गावामध्ये सरकारकडून काही रेल्वे विभागाचे काही कर्मचारी आलेले आहेत। ही तर खूप खुशीची गोष्ट आहे। आपल्या गावामध्ये ट्रेनची सेवा तर नाहीच आहे, जर गावामध्ये रेल्वेच्या पटऱ्या टाकल्या तर लोकांना कमवायचं साधन भेटेल। मी असं ऐकलंय की मुखियाजीने त्या सरकारी कर्मचाऱ्यांना एकदम धमकावून इथून पळून लावलं आहे। सरपंच तर खूप चांगलेच व्यक्ती आहेत, त्यांनी असं का केलं मी याबद्दल त्यांच्याशी जरूर चर्चा करेल। असेच काही दिवस निघून गेले। एक दिवस मुखिया अचानक त्यांचा मित्र प्रेमपाल सोबत तबेल्यामध्ये आला। सरपंची, माझी पत्नी सांगत होती काही दिवसापूर्वी सरकारकडून काही रेल्वे कर्मचारी आले होते। मी ऐकलं आहे की ते इथं ट्रेनची सुविधा चालू करणार आहेत। हो तू बरोबर ऐकलं आहे अर्जुन, पण मी त्यांना सगळ्यांना पळवून टाकलं। पण असं का केलं तुम्ही सरपंची? जर इकडे ट्रेनची सुविधा चालू झाली तर आपल्या गावातले रोजगाराचे साधन उघडून जातील, त्यामुळे सरकारचा फायदा होईल, माझा नाही। एवढं बोलून मुखिया प्रेमपाल सोबत तिथून निघून गेला। संध्याकाळी मुखिया त्याचा मित्र प्रेमपाल याला घेऊन अर्जुनच्या घरी आला। सरपंची तुम्ही? मुखियाचं बोलण्याच्या आधीच त्याचा मित्र प्रेमपाल हसत हसत अर्जुनकडे बघत म्हणाला, तुला लक्षात आहे अर्जुन, काही दिवसापूर्वी तू सरपंचींकडून भारी व्याजावरती पैसे घेतले होते। तू वेळेवरती नाही देऊ शकलास, त्यामुळेच वचन दिल्याप्रमाणे तुला आत्ताच्या आत्ता या घराला रिकामं करावं लागेल। ह्या कसल्या गोष्टी करत आहेत? मी तर सरपंचींकडून मदत मागितली होती। मी कोणाची मदत करायचा ठेका नाही घेऊन ठेवलाय। तुझ्यावरती व्याज लावून एवढे पैसे बनले आहेत की तू 7 जन्मापर्यंत नाही चुकवू शकणार, त्यामुळेच तू तुझ्या परिवारासोबत बरोबर या घरातून निघून जा, नाहीतर मी तुला धक्के मारून या घरातून बाहेर काढेल। मुखियाने अर्जुनला घरातलं कोणतं सामान नाही घेऊ दिलं, पण अर्जुनचा मुलगा मुन्ना त्याच्या कागदाची ट्रेन घेण्यासाठी खूप जास्त रडू लागला। या कागदाच्या ट्रेन पासून मला माझं काय होणार आहे? ही तर बाजारामध्ये कवडीच्या भावात पण नाही विकली जाणार। जा आता ह्या कागदाच्या ट्रेन मध्ये जंगलामध्ये जाऊन खेळत बसा। अर्जुन मुन्नाला घेऊन त्याच्या बायको सोबत रडत रडत त्याच्या घराच्या बाहेर गेला आणि एका झाडाच्या खाली बसून रडू लागला। अर्जुन आणि रुक्मिणी रडत रडत झाडाच्या खाली झोपून गेले, पण 7 वर्षाचा मुन्ना काही वेळानंतर सगळं विसरून त्या कागदाच्या ट्रेन सोबत खेळू लागला। तेवढ्यात त्या झाडाच्या खालून त्याला त्याच्याच वयाची एक छोटीशी मुलगी दिसली। कोण आहेस तू? मी ह्या झाडावरती राहते। काय झाडावरती कोणी राहू शकतं का? ते सगळं सोड, तू तुझी कागदाची ट्रेन मला दाखवू शकतोस का नाही? आपण दोघं सोबत सोबत ह्या कागदाच्या ट्रेन सोबत खेळूयात। मुन्ना आणि ती छोटीशी मुलगी त्या कागदाच्या ट्रेन सोबत खेळू लागले। तेवढ्यात रुक्मिणी आणि अर्जुनचे डोळे उघडले। मुन्ना, तू कोणासोबत खेळत आहेस?
अर्जुनने एवढं म्हणालाच होता की तेवढ्यात एक तेज धमाक्यासोबत एक सुंदर युवती त्या सुंदर छोट्याशा मुली जवळ येऊन उभारली. ही माझी मुलगी आहे. आमचा परिवार ह्या झाडाच्या वरती राहतो. मी झाडांची जादुई महाराणी पेडाणी आहे. अर्जुन आणि रुक्मिणी एकदम जास्त घाबरले. घाबरू नकोस अर्जुन. तू माझं नाव कसं काय जाणत आहेस? तुला माहित आहे की तुझ्या दादाजींना कागदाची ट्रेन कोणी बनवायला शिकवलं होतं? माझ्या वडिलांनी. तुझे दादाजी प्रत्येक वेळी याच झाडाखाली बसून कागदाची खेळणी बनवत असायचे. तुझ्या सोबत खूप वाईट झालं अर्जुन. अर्जुनच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. माझ्यासोबत धोका झालाय. काळजी नको करूस, त्यांना त्यांच्या करण्याची सजा मिळून जाईल. त्यांनी तुझ्याकडून तुझं घर हिसकावून घेतलंय ना, मी तुला तुझ्याच हाताने बनलेलं घर देईल ज्यामध्ये तू राहूही शकशील आणि एवढे पैसे कमवशील की तेवढं मुखियाची 7 पिढी पण नाही कमवणार. एवढं बोलून ती सुंदर स्त्री कागदाच्या ट्रेनला खूप जास्त निरखून बघू लागली. अचानक एक तेज धमाका आणि निळ्या धुरासोबत ती कागदाची ट्रेन एक खूपच मोठी आणि सुंदर ट्रेन मध्ये परिवर्तित झाली. ती सुंदर युवती त्या छोट्या मुलीसोबत तिथून गायब झाली. अर्जुन त्याच्या परिवारासोबत त्या ट्रेन मध्ये जसं चढला की त्या ट्रेनच्या आतमधलं दृश्य पाहून त्यांचे डोळे आश्चर्याने उघडे राहिले. ट्रेनच्या आतमध्ये खूप मोठं घर बनलेलं होतं आणि त्या घरामध्ये सगळ्या सुखसुविधाच्या गोष्टी होत्या. ट्रेनमध्ये यात्रींसाठी बसण्यासाठी जागाही होती. ट्रेनच्या आतमधून एक आवाज आला. तुमचा खूप खूप धन्यवाद. कुठे जायचं आहे तुम्हाला? अहो, देवाला आपल्या रडण्यावरती तरस आला असं वाटतंय. बरोबर बोललीस तू रुक्मिणी, आपल्याला ईश्वराने दिलेल्या फळापासून लोकांची मदत करूया. अर्जुनने त्या ट्रेनला गावाकडे जाण्यासाठी इशारा केला. काही वेळानंतर ट्रेन गावाकडे गेली. अर्जुन ट्रेनच्या खाली उतरून आवाज देऊ लागला. कोणी आहे जो शहरापर्यंत जाईल? आता तुम्हाला बैलगाडीने जायची काही आवश्यकता नाहीये. तुम्ही जिथे म्हणताल तिथे माझी ट्रेन तुमच्या पत्त्यावरती नेऊन तुम्हाला सोडेल. काही वेळानंतर गावामध्ये यात्रेकरूंची गर्दी झाली. अर्जुनने प्रत्येक यात्रेकडून खूप कमी पैसे घेतले. ट्रेन यात्रीने सांगितलेल्या ठिकाणावरती ऑटोमॅटिक जाऊन थांबत होती. काही महिन्यामध्येच गावाचा नक्षाच बदलला गेला. अर्जुनची तरक्की बघून मुखिया आणि प्रेमलाल खूप जास्त जळू लागले. मला समजतच नाहीये की हा चमत्कार झाला कस काय. ते सगळं सोडा सरपंची, आपण आता बर्बादीच्या कगारीवर आहेत. आपल्या बैलगाडीमध्ये एक कुत्र सुद्धा बसायला तयार नाहीये. वरून गायींना चारा खाऊ घालू लागतो तो वेगळा. जर असाच हाल राहिला तर तो दिवस दूर नाही जे की आपण रस्त्यावरती येऊन जाऊ. असं कुठल्याही परिस्थितीत शक्य नाही होणार. तर मग काय करणार आहात तुम्ही? तुम्हाला माहिती आहे, मी ऐकलं आहे की अर्जुनच्या ट्रेनमध्ये हवेलीपेक्षा चांगलं घर बनवलेलं आहे. त्याने त्या सुंदर घरामध्ये बनवल्याप्रमाणे राजासारखं राहायला लागलाय. आणि त्याचा मुलगा मुन्ना काय नाहीये त्याच्याकडे आज. तो आपल्या गावातल्या मुलांना मुफ्तमध्ये खेळणे वाटत फिरतो. चिंता नको करूस, आज आपण त्याच्या ट्रेनमध्ये वेश बदलून यात्री बनून जाऊया आणि चालत्या ट्रेनमधून अर्जुनला धक्का देऊन टाकू. मुखिया आणि प्रेमपाल भेस बदलून अर्जुनच्या ट्रेन मध्ये आतमध्ये गेले. ट्रेन सगळ्या यात्रेकरूंना खाली उतरवल्यानंतर मुखिया आणि प्रेमपालला एका रेगिस्तान मध्ये घेऊन आली. मुखिया अर्जुन कडे बघत म्हणाला, आम्ही इथे यायला नव्हतं सांगितलं. मला माहिती आहे की तुम्ही या कोणत्या नियतीने इथे आला आहात सरपंची. माझं घर बैमानीने हडपल्यानंतर सुद्धा तुमची भूक कमी नाही झालीये. तुला म्हणायचं तरी काय? तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही वेश बदलून माझ्या ट्रेनमध्ये घुसणार आणि मला पत्ता नाही लागणार? माझ्या ट्रेनमध्ये ऑटोमॅटिक सिस्टम आहे. वेगळ्या विचाराने माझ्या ट्रेनमध्ये येतो तो त्याच्या विचारांबद्दल ही ट्रेन मला सांगून टाकते. तुम्ही मला धक्का देण्यासाठी ह्या ट्रेनमध्ये घुसला होतात ना? आम्हाला माफ कर अर्जुन. मला पण माफ कर,
मी तुझं घर परत द्यायला तयार आहे. ते तर मी घेणारच आहे, पण तुम्हा दोघांना शिक्षा दिल्यानंतर. आता तुम्ही सगळं आयुष्य ह्या रेगिस्तानमध्ये घालवा आणि बाहेर निघायचे स्वप्न बघत बसा. काही वेळानंतर ट्रेन गावी पोहोचली. अर्जुन आजही त्याच्या जादुई कागदाच्या ट्रेनने लोकांची मदत करत असायचा. विलासपूर नावाचं एक अनोखं गाव होतं. घर सगळ्यांची कच्ची होती, पण मन सगळ्यांचं पक्क. प्रत्येकदा तिथे चहल पहल असायची. जास्त तर गावातले लोक शहरामध्ये कमवायला निघायचे आणि महिन्यात कधीतरी आपल्या गावामध्ये यायचे. गावातली महिला काही छोटं मोठं काम करून घर वगैरे चालवायची. कुठे जात आहेस बाळा मोनू? घरी निघून जा, वादळ येणार आहे आणि पाऊस सुद्धा पडणार आहे. आज माझे बाबा शहरामधून मातीचा भावला घेऊन येणार आहेत. मी तो भावला घुमरच्याच्या मी तुम्हाला कधीच नाही देणार. पण चल, ते सरळ घरी येणार आहेत. तू आधी घरात जा आणि जोपर्यंत बाबा नाही येत तोपर्यंत तू तुझ्या आई सोबतच राहा. त्यावेळी खूप खतरनाक वादळ सुरू होत. पूर्ण गावातले लोक आपापल्या घरात जाऊन पाऊस पडून जाण्याची वाट बघत राहायचे. आई बाबा कधी पर्यंत येतील? मी कधीपासून वाट बघतोय. लवकरच येतील बाळा, बस तू शांत राहा आणि बघ, ते तुझ्यासाठी खूप सगळे गिफ्ट घेऊन येतील. काही वेळातच त्या गावामध्ये खूप मुसळधार पाऊस पडू लागतो. गाव पूर्ण डुबणार असतं. तेव्हा तिथे मोनूचे बाबा तिथे येऊन जातात. भाग्यवान, आपल्याला लवकर इथून निघायला पाहिजे, नाहीतर आपण इथेच फसणार. कारण हवामान खात्याने सांगितलेलं आहे की खूप दिवसापर्यंत पाऊस नाही थांबणार आहे. जर आपण इथे थांबलो तर आपले प्रॉब्लेम्स खूप वाढून जाणार. पण आपण जायचं कुठे? आपलं घरदार, आपलं ठिकाण सगळं इथेच आहे. आणि आता आपल्याकडे राशनही नाही राहिलं आणि या घराव्यतिरिक्त आपल्याकडे दुसरं ठिकाणही नाहीये. बाबा, तुम्ही माझ्यासाठी भाऊला घेऊन आला की नाही? बाळा, खेळणं तर मी तुला पावसानंतरच देऊ शकतो, पण मी तुझ्यासाठी हे एक खूप चांगलं पुस्तक घेऊन आलेलो आहे ज्यामध्ये तू तुझे प्रॉब्लेम्स लिहू शकतो. तेव्हा त्यांना घुमड काका आवाज देतात. अरे चंद्रकांत बाळा, पूर्ण गाव नदीच्या पलीकडे जात आहे. जोपर्यंत पाऊस नाही थांबत तोपर्यंत आम्ही तिथेच थांबणार आहोत. तू पण तुझं सामान घेऊन लवकरात लवकर आमच्या सोबत चल. पण आम्ही तिथे कसं काय राहू शकू? आम्ही तिथे काय करणार? तू तुझ्या घरातलं फक्त महत्वाचं सामान घेऊन चल. काही किराणा असेल तर ते पण घेऊन चल आणि तिथे आमच्या सोबत चल. खूप लोकांचा जीव वाचणार, नाहीतर नदीचं पाणी आणि पाऊस आपल्या गावामध्ये जर शिरला तर आपले घर नाही वाचणार. चंद्रकांत आपला परिवार आणि काही महत्वाचं सामान घेऊन जातच असतो की मोनूने आपल्यासोबत ते पुस्तक घेतलं. बाळा, ते तू पुस्तक मला दे, नाहीतर तुझ्या हातातून ते पाण्यामध्ये भिजेल. ठीक आहे आई. पूर्ण गाववाले नदीच्या त्या पलीकडे जाऊन त्यांची वाट बघू लागतात आणि सगळेजण त्यांच्याकडनं जे होऊ शकत होतं ते घेऊन नदीच्या पलीकडे निघून गेले. काहींनी शिळं अन्न आणलं तर काहींनी आपले कपडे आणि दागिने. नदीच्या तटावर गाववाले पाऊस थांबण्याची वाट बघत होते. पूर्ण एक दिवस त्या तटवर थांबल्यानंतर ना किराणा उरला ना ठिकाणं. वेळेवेळेनंतर पाणीसुद्धा भरत चाललेलं होतं. जर असाच पाऊस होत राहिला तर आपल्यामधून कोणीच नाही वाचणार. आपल्याला स्वयं इंद्रदेवाला प्रार्थना करावी लागणार आहे, तेव्हा जाऊन काहीतरी होणार. शेवटी आपली यामध्ये कसलीच चूक नाही आहे. हे इंद्रदेव, कृपा करा. आमच्यासोबत लहान मुलं आणि म्हातारेसुद्धा आहेत. कृपा करा, त्या बिचाऱ्यांचे प्राण संकटात आहेत. त्यांची प्रार्थना ऐकून एक खूप मोठा प्रकाश निघतो आणि इंद्रदेव प्रकट होतात. या पावसाचं कारण म्हणजे स्वतः पृथ्वीचे लोक आहेत. पाऊस थांबून मी तुझ्यावर कृपा तर नाही करू शकणार, पण तुला वाचू नक्की शकतो. तुझ्या मुलाजवळ एक पुस्तक आहे, त्या पुस्तकावर तो जेवढे पण घर बनवणार ते मोठे होणार आणि पावसात भिजणार सुद्धा नाही. जसा पाऊस थांबणार सगळे घर समाप्त होणार.
एवढं म्हणताच इंद्रदेव तिथून निघून गेले आणि मोनूने खूप सारे कागदाचे घर बनवले. जसं त्यांना जमिनीवर ठेवलं ते बघताच बघता खूप मोठं घर बनलं आणि त्यात राहू लागले. सगळे विलासपूरवासी कागदाच्या घरात राहू लागले. पाऊस अजूनही खूप चालू होता. आई, मला खूप जास्त भूक लागलीये, काहीतरी खायला दे ना. एवढ्या मुसळधार पावसामध्ये आपल्याकडे खायचं काही सुरलं नाहीये. आपण काय खाऊ घालू की ज्यामुळे या मुलाचं पोट भरणार? चंद्रकांत घुमड काकाच्या खोलीमध्ये कस तरी भेटायला निघतो. काय झालं चंद्रकांत बाळा, तू एवढ्या पावसात बाहेर का फिरतोय? काय सांगू काका, माझी बायको आणि मुलगा भूकेमुळे उपाशी बसलेले आहेत. जर आपण जेवणाची व्यवस्था नाही केली तर संकट नको यायला. आता तरी आपल्या घरामध्ये हा पाऊस नाही येत आहे, नाहीतर आपलं गावातलं घर सुद्धा पाण्यामध्ये डुबलेलं आहे. माझ्या गावातल्या घरामध्ये काही तांदूळ आणि मसाला आहे, जर आपण तिथे कसं तरी पोहोचलो तर काही दिवसाची जेवणाची व्यवस्था नक्की होणार. माझ्या घरी सुद्धा मी शहरातून आणलेली एक बॅग आहे, जर तिथे आपण जाऊन आपल्यासाठी काही व्यवस्था करू शकतो खूप चांगलं होणार. या मुसळधार पावसामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता दोघंही आपल्या पुरात डुबलेला गाव विलासपूरमध्ये पोहोचतात. तिथे गेल्यावर त्यांना कळतं की त्यांच्या गळ्यापर्यंत पाणी भरलेलं आहे. इथे तर पूर्ण गळ्यापर्यंत पाणी भरलेलं आहे. जर आपल्या घरातला किराणा ओला झाला असेल तर आपण काय करणार? आपलं इथून परत जाणंच ठीक आहे. नाही, मी माझा किराणा घराच्या वरती स्टीलच्या टंकीमध्ये ठेवलाय. जर ती टंकी आपण घेऊन गेलो तर आपलं काम होऊन जाणार. थांबा, मी जाऊन घेऊन येतो, तुम्ही इथेच थांबा. चंद्रकांत घुमड काकाच्या घरी जाऊन जे घर पाण्याने अर्ध भरलेलं होतं तिथून किराणाची टंकी घेऊन येतो. घुमड काका आणि चंद्रकांत सगळा किराणा घेऊन कागदाच्या गावात पोहोचतात. त्यांच्या हातात किराणा बघून पूर्ण गाववाले खूप खुश होतात. या तांदुळाने आपण खिचडी बनवून खाऊ शकतो, यावरती आपण काही दिवस अजून चांगले इथे राहू शकतो आणि सगळ्यांचं पोटही भरेल. पूर्ण 2 दिवस उलटल्यानंतर पाऊस थोडा कमी होतो. वाटते पाऊस बंद होणार आहे. जर असं झालं तर आपलं विलासपूर गाव, तिथे जाऊन आपण राहू शकतो. काही वेळातच पाऊस थांबतो. सगळेजण खूप खुश होतात. पावसाचं बंद झाल्यानंतर सगळं गाव इंद्रदेवताच्या म्हणण्यानुसार गायब होऊन जातो. सगळेजण विलासपूर गावामध्ये पोहोचल्यावर पाणी कमी होण्याची वाट बघतात. अरे बघ, कच्चं घर असताना सुद्धा हे पाण्यामध्ये नाही डुबलं. हे नक्कीच इंद्रदेवाची महिमा आहे. आता मी माझ्या घरात राहणार. हो बाळा, तू आता इथेच राहशील. सगळेजण आपलं घर सुरक्षित बघून खुशी खुशी विलासपूरमध्ये जीवन व्यतीत करू लागतात.